हॅलो फ्रेंड्स, सध्या पिनाटा केकचा खूप ट्रेंड चाललेला आहे आणि म्हणूनच मला हा केक बनवून बघायचा होता। तर आज मी ह्याप्रमाणे हा पिनाटा केक बनवून बघितला आहे। पहिलाच प्रयत्न आहे, अगदी प्रोफेशनली नाही जमला, तरी पण बाजारातून साचा वगैरे विकत न आणता घरात अवेलेबल असलेल्या वाटीत मी हा केक बनवून बघितला आहे। तर हा जो माझा प्रयत्न होता हा मी तुमच्याशी शेअर करते। तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि तो केक कसा झाला आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर हा पिनाटा केक बनतो चॉकलेटपासून, म्हणून मी इथे डार्क चॉकलेट घेतली आहे। ती ह्याप्रमाणे डबल बॉइलिंग मेथडने वितळून घेतली आहे किंवा मेल्ट करून घेतली आहे। आता ही चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर मी हिला थोडीशी थंड होऊ दिली। त्यानंतर घरातलीच ही एक वाटी होती, त्या वाटीला मी 2 चमचे आधी तूप लावून घेतलं, जेणेकरून मी याच्यात जेव्हा चॉकलेटचा लेअर लावेल तेव्हा ते अगदी इझी निघायला पाहिजे। तरी ह्याप्रमाणे मी या वाटीला आधी व्यवस्थित तूप लावून घेतलं। त्यानंतर ही जी मेल्ट केलेली डार्क चॉकलेट होती ही मी 1 कप घेतली होती आणि त्यानंतर ही चॉकलेट मेल्ट केली। तर ही ह्याप्रमाणे वाटीत टाकून इथं दाखवते त्याप्रमाणे पसरवून घेतली। ती पातळ असल्यामुळे सहज पसरते। आता चॉकलेटचा लेअर ह्या वाटीला लावल्यानंतर मी ही वाटी फ्रीजमध्ये ठेवली 10 मिनिटांसाठी। हे पहा, हे अशी तयार झाली। त्यानंतर पुन्हा याला मी अजून एक लेअर लावून घेतला चॉकलेटचा। याप्रमाणे चॉकलेटचा अजून एक लेअर लावल्यानंतर पुन्हा फ्रीजला 5 मिनिटं ठेवले। आणि त्यानंतर पुन्हा तिसरा लेअर लावून घेतला। आता तिसरा लेअर लावल्यानंतरही ही वाटी मी फ्रीजमध्ये 5 ते 7 मिनिटं ठेवली। आता त्यानंतर ह्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता, अगदी अलगद हाताने मी हा चॉकलेटचा लेअर काढून घेतला, ज्याला छान वाटीचा आकार आला। यानंतर एका ताटात काही चॉकलेट्स घेतले, ॲल्पेनलिबे, मेलोडी, त्यानंतर आपले जे कॅडबरीचे बॉल्स असतात, डेअरी मिल्कचे बॉल्स, ते जेम्स, ह्याप्रमाणे काही चॉकलेट, काही बिस्किट ठेवले आणि त्याच्यावरती हे जे आपण चॉकलेटची वाटी तयार करून घेतली आहे ती ठेवली। आता हा केक डेकोरेट करायचा आहे, तर त्याच्यासाठी जे मी मेल्ट केलेलं चॉकलेट होतं ते चमच्याने याप्रमाणे थोडंसं लावून घेतलं आणि त्याच्यावर डेकोरेशन नेहमीप्रमाणे माझ्या मुलीची मदत, तर तिने हे चॉकलेटचे जे बॉल होते ते ह्याप्रमाणे ठेवून हा जो केक आहे तो डेकोरेट केला। तर आम्ही दोघींनी मिळून हा केक डेकोरेट केलाय। तर ह्या केकला थोडासा डॉग शेप, ज्याला माझी मुलगी भूभू म्हणते, तर तो भूभू शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ह्याप्रमाणे हा पिनाटा केक इथे तयार झालाय। तर ह्याप्रमाणे इथे माझा पिनाटा केक तयार झालेला आहे। तुम्हाला तो कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढचा नवीन व्हिडिओ घेऊन।